मिशन पास से विनोदी गोयल साहब यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा परिषदेने किंवा लातूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू झाला. बाला उपक्रम, बालाबद्दल आपल्या सर्वांना सांगितलं की बिल्डिंग अँड लर्निंग एड म्हणजे बाला इमारत एक शैक्षणिक साधन. शाळा आणि शाळा परिसराच्या प्रत्येक घटकातून विद्यार्थ्यांना प्रतियुक्त आणि शाश्वत शिक्षण दिलं जावं या अपेक्षेनं आणि शिक्षण मिळावं यासाठी बाला उपक्रम आपल्या इथे सुरू करण्यात आला. तोच बाला उपक्रम आपल्या निलंगा तालुक्यामध्ये आदरणीय देवस साहेबांच्या मेहनतीने प्रेरणेने आणि खरंच साहेबाला बघितलं की जरा मला आजे वाटतं त्यांच्या प्रेमला बघितलं की आजे वाटतं की एक माणूस एवढं कसं काय फिरू शकतो. 7 शाळांमध्ये उपक्रम चालू आहे. अनेक शाळांनी स्वेच्छेने बाला उपक्रम सुरू केलेला आहे. आमच्या हल्लाळी केंद्रामध्ये माचेड साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळा करत आहेत. आता कुठली तरी एक शाळा आली होती की जिने म्हणले की आम्ही बाला उपक्रमात नाही पण आम्हाला हे करायचं आहे कारण आम्हाला त्याची उपयुक्तता लक्षात आलेली आहे. मग आपल्या इथं 7 शाळांमध्ये तो उपक्रम चालू आहे. यावर्षी सर्व 100% शाळांमध्ये बाला उपक्रम राबवायचा आहे. आणि माझ्या वाचनात असं आलं की आपल्या शिवसाहेबांचा हा जो बाला उपक्रम आहे तो महाराष्ट्र शासनाने ज्ञानगंगा नावाने स्वीकारलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा तो उपक्रम राबवला जाणार आहे. म्हणून आता आपल्या सगळी तयारी झालेली आहे. आपण कामाला लागावं. आपण आता अनेक शाळा पाहिल्यात. तांबाळा पाहिली, भूतमुंगळी पाहिली, झरी पाहिली, नदी हस्तरका पाहिली. म्हणजे आपला निलंगा तालुका म्हणजे आज मैलाचा दगड आहे. बाला उपक्रमाचा मैलाचा दगड आहे. इथल्या टीमनं देवसाहेबांनी खरंच भारी काम केलं की जवळपासच्या 5 किलोमीटरमध्ये गेलं तर बालामध्ये उत्कृष्ट काम केलेली एक शाळा आपल्या तालुक्यामध्ये सापडते. आणि हे क्रेडिट गोज टू देवसाहेब त्यांच्या सगळ्या टीमला. कारण तुम्ही कुठेही बघा, आता गरखेडा बघा, नदी हस्तरका बघा, अशा अनेक शाळा आहेत की ज्यांनी व्हॉट्सअपवर कधीच टाकलं नाही. आम्ही जास्त चमकलो कारण त्याचं व्हॉट्सअपवर ऑफिसचं काम केलं. सर्व सहकाऱ्यांनी खूप मदत केली. त्याच्यातून तो बाला साकारला. बद्दलची आत्मीयता आणि ती असल्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण पुढे निघून आलाय. शिक्षण खंड पडलंय आणि याच्यामध्ये हा बाला उपक्रम किती फलदायी आहे. त्या मिटिंगमध्ये एक म्हणजे एक माइंडच बदललं सगळं नेमकं साहेबाच्या बोलण्यामुळं की त्याची तळमळ, त्याची धडपड हे बघितलं. काम ह्या तिरखोऱ्याचं झालेलं होतं. थोडं मला स्पेस आठवला की बाबा आपण आता करू शकू. मग सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्वात महत्वाचं आपले ज्या सभापती मॅडम आहेत राधासाहेब बिराजदार, त्यांचे पती सुरेशराव बिराजदार, त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा केली. बाबा हे उत्तर खरंच भारी आहे, आपण करावं का. आणि नेहमी मनातून एक होतं की बाबा तांबाळा काहीतरी काही वेगळं करत असतोय, त्याच्यामुळेही आपण करणं गरजेचं आहे. अतिशय उपयुक्त काम आहे असं. तर त्यांनी म्हणले की करा. मग आता एखादं काम मोठं उभं करायचं म्हणजे कसं करायचं, एकट्यानं तर ते शक्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं पैशाचं काम म्हणजे ते करणं काही साधी गोष्ट नाही. कारण रंगरंगोटी करायचं आहे आणि एक डोक्यातून काढा बाला म्हणजे रंगरंगोटी नाही. रंगरंगोटी हे बरं दिसण्यासाठी करायचं. चांगलं. आता मी असं आहे आणि मी जरा फ्रेश वगैरे होणं आलं की जरा बरं वाटतंय. पण जे गुण किंवा ज्या कृती आहेत त्या माझ्याच राहणार आहेत आणि त्या बऱ्या वाटाव्या याच्यासाठी मेकअप करायचं आणि मेकअप करण्यासाठी रंगरंगोटी करायची आहे. स्ट्रक्चर महत्वाचे आहेत, डिझाईन्स महत्वाचे आहेत बालामध्ये. मग हे एकट्याचं काम नाही. 10 लाखाच्या पुढं आता पहिलं कसं राहते. आपलं कुठलंही काम करायचं जर म्हणलं, आता घरी काहीही कार्यक्रम करायचा म्हणलं, सत्ता करायचा म्हणलं किंवा कुठलंही काही कार्यक्रम असतं हे काम करायचं असं तर आपण पैसे आहेत का याचा विचार करतो. पैसे असलं तर आपण करतो. माझ्याकडे बाबा अपेक्षित खर्च किती आहे भारी भारी करायला, पटक सर 1 लाख रुपये लागतात आणि माझ्याकडे 70 आहे तर मला ती काम तर करायचं आहे. पण बऱ्याच गोष्टीला मी तिथं फाटा देतो, 70,000 रुपये घेऊन जातो. हे सगळ्याची ती समस्या आहे. पैसा ही समस्या आहे. मग आमच्याकडे 0 पैसे होते. आता आपल्याला एक प्रावधान असं केलेलं आहे, सर्वांनी सांगितलेलं की ग्रामपंचायतचा 15वा वित्त आयोगाकडून आपण मागणी करा, हे सहकार्य करतील. आणि अनेक ग्रामपंचायतींनी ते केलं सुद्धा आहे. खरोखरच अभिमानास्पद काम त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तिथल्या टीमनी केलेली आहे. त्यांचं सहकार्य घेत आहे. आता दुसऱ्याला मागायचं म्हणलं की पहिलं आपण द्यावं लागतं. तिला आपलं योगदान हे महत्वाचं आहे. इथला प्रमुख म्हणून मी देणं गरजेचं आहे. माझा वाटा उचलला, माझ्या सहकार्याने देणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलं सुद्धा, मीही दिलं. मग काम करायला सुरुवात झाली. म्हणजे असं प्लॅन केलं की बाबा हे करायचं आहे, कुठं बाहेर नव्हतं. इथलंच होतं की हे आपल्याला 28 घटक तेवढे करायचे. आणि साहेबांनी त्या बोलण्यामध्ये एक वाक्य सांगितलं होतं माझ्या ते डोक्यात बसलेलं आहे. कोणतं बसलेलं आहे?
तुम्हाला असं कोण सांगितलं की भारी पेंटर घेऊन या किंवा स्प्रे पेंटिंग करा, असं कोण तुम्हाला सांगितलं? तुम्हाला कोण काढता येतात का नाही काढा, तुम्हाला आकार काढता येतात का नाही तुम्ही काढा. आपल्यामध्ये अनेक असे शिक्षक आहेत ज्यांची चित्रकार खूप खूप चांगले, त्यांचे अक्षर खूप चांगले, त्यांच्या अक्षराचा वापर करा. कोण माफक करायला आता आहे दरवाजातून, कोण माफक करायला पेंटरच लागतो का, आपण करू शकत नाही का ते. तर अशा काही उगस सहज म्हणजे हे प्रेरणादायी वाक्य झालं की म्हणजे हे असंच करायचं असं म्हणजे इतकं सहज आहे की हे घटक आपण करू शकतो की. आणि तिथं स्पर्धा ही असल्या कारणानं असं वाटलं की बाबा हे याच्यातून आपण असं करू शकतो, हे करू शकतो. तिथून हळूहळू सुरुवात झाली आणि आमच्या पैशातून किंवा पंचायतनी तो म्हणलाय की बाबा आम्ही रंगरंगोटीचं देऊ. रंगरंगोटी करत करतच आपल्याला स्ट्रक्चर शोभा करायची होती आणि कुठं काय करायचं हे बघितल्यानंतर लक्षात येत आहे. आता मी तुम्हाला आल्याबरोबरच एक उदाहरण सांगितलं साहेबांनी ते ऐकलं मी परत एकदा रिपीट करतो. मी साहेब पैसा नसलं की माणसाला बऱ्याच गोष्टी म्हणजे शोध लागतात, लागलं सुद्धा तसं लपंडाव भिंत, लपंडाव भिंत कशी असते काय नाही हे जर पोटातून पण त्याला बरं आयडिया येईना गेली पण तगरखेड्यामध्ये लपंडाव भिंत तयार होते. आता योगा शोध घेते तगरखेडच्या वडवळेचा, तगरखेडची मी सुद्धा तगरखेडचं. मग काय केलं इथून शाळेवर गेल्यावर ही भिंत आहे कशी हे बघावं, तिथं गेलो तर अतिउत्कृष्ट भिंत बांधलेली रंगरंगोटी केलेली. तगरखेडच्या पूर्ण टीमचा अभिनंदन टीमचा अभिनंदन. तिथलं बघितलं त्याचे फोटो काढल्याने समजून घेतलं की हे करायचं काय. आणि सहज एक ऍव्हरेज काढला तर त्या भिंतीला 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो ती भिंत बांधायला. आता बरेच जण बांधलेले असतील मी बरोबर का, कारण मी भिंत बांधलो नाही म्हणून सांगायला. मग आता करायचं काय, पैसा तर नव्हता रे आपल्याला, लपंडाव भिंत तरी करायचं, तो एलिमेंट पूर्ण करायचा आहे स्पर्धेच्या संदर्भानं. तर करायचं कसं, सहज डोक्यात आला आपल्या इथं पिल्लर आहेत, एवढे पिल्लर आहेत, या पिल्लरला जर आपण ते प्लायवूड मारून घेतलं त्याला कापलं तर आपली लपंडाव भिंत तयार होईल अशी सहज एक आयडिया आली. मग त्यासाठी म्हणून आम्ही कल्या बसव करायला गेलो मी माझे सगळे सहकारी. तिथं गेल्याबरोबर त्यांना एक आयडिया आले का करायचं म्हणलं, त्याला फोटो दाखवला व्हॉट्सअप ह्याच्यावरचा मोबाईल मधला, त्यानं कापून वगैरे द्यायचं म्हटलं. मग ह्याला काय करणार म्हणलं, मी म्हणलो त्या पिल्लरला खिळे मारणारा, खिळे विळे कशाला मारणार आहोत, मी तुम्हाला पाये करून देतो म्हणून म्हणला. त्याला पाये करून दिलेले बघा, तुम्ही बघा सगळेजण. म्हणजे ती पोर्टेबल भिंत झाली, म्हणजे ज्ञानोबा माऊलींची आठवण येते का बघा तुम्हाला. तर तशी ती पोर्टेबल भिंत आहे, ते कुठेही फिरते, कुठे जागेनुसार बाहेर जर वाटलं लेकर तिथे जायचं तर तिथेही जाते. ती तयार झाली 2500 रुपयामध्ये. मी तुम्हाला 100-200 वाढवून सांगितलं, म्हणजे जास्त आलं तर असं कसं होणार. तर इतक्या कमी खर्चामध्ये ते झालं, म्हणजे जिथं गरज आहे किंवा विचार करायला सुरू केलं तिथं ते उत्तम उदाहरण होऊ शकते. माझं रंगरंगोटी असं एक ते एलिमेंट तयार केला, हळूहळू करत गेला. आणि परत एक सांगितलं की जुन्या वस्तूचा वापर कसा करायचा, ते एक या बाळानं आम्हाला शिकवलं सर्वांनाच. कारण तो विचार कधीच आला नव्हता बाळांना, खरोखरच खूप काही दिला. कारण काम करत असताना हे वेस्ट सगळं सागवानी लाकूड आहे, हे आपण विकलं असतं, झडपीला पैसे दिले असते, पण इथल्याच लोकांची हीच प्रॉपर्टी, याचा पुनर्वापर करून आपण रिलिंग केली, जे की म्हणजे शाश्वत शिक्षण द्यायला, वाहतुकीचे नियम शिकवायला इथं उपयुक्त झाला. असं करत करत मग रंगरंगोटी होत असताना लोकांना ते बरं वाटायला लागलं. हेच व्हॉट्सअपवर मग एक लोकांना मागणी सुरू केली की बाबा काहीतरी द्या, काहीतरी द्या. मग पैशाचा आपण आग्रह केला नाही आपल्या शाळेनं, तो आग्रह केला नाही. वस्तुरूपानं आपल्या कुठल्या वस्तू पाहिजे, तर आता हा कट्टा सुद्धा इथं नव्हता, हा कट्टा सुद्धा एकाने बांधून दिलेला आहे, इथल्याच एका दाक्षू व्यक्तीने बांधून दिला आहे. बाहेरचे जे कट्टे आहेत ते कट्टे सुद्धा त्यांनीच बांधलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेऊन आपण बांधलेले नाहीतच, तर त्यांनीच ते बांधलेले आहेत. कारण आमचं बांधकाम चालू होतं, त्याच गोष्टीदारांना ते पैसे दिले आणि तिकडे बांधून घेतले. आणि ते सर्व लोकसहभागातून आहेत, कमीत कमी 15 हजारचा एक कट्टा आहे, म्हणजे लहान जसं होईल त्याची किंमत कमी होईल. म्हणजे ज्या गरजा आहेत ते आपण लोकांना मागायला सुरू केले आणि लोकांनी भरभरून जितका प्रतिसाद या गावकऱ्यांनी आपला तांबाळकरांनी आम्हाला दिला, त्याच्यामुळे हळूहळू आम्ही हे करू शकलो. अडचणी आहेत, साहेबांचं वाक्य कायम स्मरणात राहील, कार्य कठीण आहे इसलिए करणे योग्य आहे. आपण गुरुजी आहोत, साधं सुद्धा काम आपण करायचं नाही, कठीण कामच करायचं, तर तोच गुरुजी असं मला वाटतं. कारण बारक्यासारखी चिल्लर कामं करायला दुसरे माणसं मोकळे आहेत, म्हणजे कुठलं तर वज उचल हे कर, पण असे अवघड अवघड कठीण कामं करायला साहेबांचं वाक्य खरोखरच भारी आहे. कार्य कठीण आहे इसलिए करणे योग्य आहे. आपला बी कस लागतोय, आपलं बी डोकं चलतंय, काहीतरी डोक्यामध्ये येत आहे. शेततळ करायची कल्पना असंच सुचली गावाकडून तर शाळेला, माती बक्कळ पडेल ती, ह्या मातीचं कराव काय असं डोक्यात चालू होतं, कुठे टाकावं का नाही. सहज सहकार्यानं म्हणलं की शेततळ तयार करून घ्यायचं. आता आमचे चोले सर त्यांना शेती सुरू त्याच्यात, त्याच्यातून ते शेततळ साकारलं जे की सर्वांना भावलं. गांडूळ खत एका शेत एका म्हणजे आमच्या सभापती साहेबांचे दिले, सभापती साहेबांच्या शेतामध्ये ते हिरवं कापड आहे, म्हणजे मागायला आम्ही कमी केलं नाही.
आपण मागाव मागितलं की मिळते. आता आपल्या घरात सुद्धा लेकराला आपण न मागता पैसे देत नाही, कारण आपल्याला त्याची गरज काय हे माहित नसतं. माझे वडील पैसे देत नाहीत म्हणणं त्याचं चुकीचं, कारण आपल्याला माहितच नसतंय आपण मागणं हे गरजेचं आहे. पहिला आपला हिस्सा राहणं गरजेचं आहे, त्यानंतर लोकांना मागणं गरजेचं आहे. लोक देणारे भरपूर आहे. त्याचा दातृत्व भिंत तयार झालेली, एवढं पूर्ण नावं भरलेले इतक्या लोकांनी दिलेले, याच्यामध्ये 90,000 रुपयापर्यंतचे वस्तू दिल्या, 10 व्हाईट बोर्ड्स दिलेत, नोटीस बोर्ड दिलेत, म्हणजे देणारे नाहीत असं नाही, 90,000 म्हणतो मी तुम्हाला. आणि इतके लोक हे जे दिलेत त्याच्यापैकी 40% लोकांची माझी आजपर्यंत कधीच भेट झाली नाही. मग हे असं कसं शक्य असेल? फक्त व्हॉट्सअपचं माध्यम गावची ग्रुप त्याच्यामध्ये आपण आणि शाळेमध्ये काय बदल आपण करतोय हे त्यांना दाखवणार. आणि प्रामाणिकपणाचं कोणतं उदाहरण म्हणजे आपण वस्तू मागतोय पैसे मागत नाही. पैसे मागितलं की नक्कीच कमी आले असते. आज 5 लाखाची वस्तू मिळाली तर तिथं 1-2 लाख रुपये आले असते, कारण तिथं थोडा संशय येऊ शकतोय. अशा पद्धतीने म्हणजे देणारे भरपूर आहेत, फक्त आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आता ह्याची उपयुक्तता आपण इथं बघितली, अशा पद्धतीने साधलं. आणि ह्या बाला साकारण्याला सगळ्यात महत्वाचं कसं आहे, टीम महत्वाची आहे, म्हटलं माझे सगळे सहकारी हे सर्वात महत्वाचे. प्रत्यक्ष काम करायला, फील्डवर काम करायला ही टीम, माझे सगळे सहकारी, मी, मागणं आणि त्या गावकऱ्यांनी आपल्याला देणं. आणि जिथं जिथं गरज पडली असे लोक काही वस्तू देऊ शकले नाही, पण त्यांनी येऊन श्रमदान केलेलं, हे तुम्हाला अजिबात सांगतो काही गोष्टी. आता एक साधी गोष्ट तुम्हाला उदाहरण सांगतो. गांधीजींचा पुतळा 1965 साली गावकऱ्यांनी बसवला म्हणून सांगितलं, उघडाच होता, वर छत नव्हता. आता जुने कोणी शाळेत आले असतील तर बघा. आणि हे सगळंच रंगवलं चाललं, वेगवेगळं व्हायला, पण माझ्या मनाला एक खंत वाटायला लागली की बाबा एवढं वैभव या गावामध्ये आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतोय, गांधीजींचा पुतळा आपल्याला लाभला आहे बरोबर, तरी याला काही आपण जतन करू शकणार, याला काही वर म्हणजे आसरा म्हणजे सावली वगैरे राहण्यासारखं काही करता येईना, हे मला नेहमी वाटायचं, कारण सगळंच डिझाईन उरली की. मग शेवटी असं म्हटलं की बाबा अशा पद्धतीचे पत्रे मारून घ्यावं, आपल्याकडे पत्रे आहेत, अँगल आहेत, त्याचा वापर करावा असं डोक्यात आला. 1-2 माणसंही आले, पण त्यांनी 20,000 रुपये सांगितलं करून द्यायला. आणि आमच्या गावची माजी उपसरपंच आले, आवर्जून त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे, घ्यावंच, ऋण व्यक्त करावंच. तर मी म्हणलो पाटील इथं छेद घालायचं कस करू म्हणलं, काय सोपं की गुरुजी म्हणलं, तुमच्यात अँगल आहेत का म्हणले, आई लई पडून आहेत म्हणलं, जुने अँगल पडलेले आहेत, एक अँगल लावा म्हणलं आणि कोंबडा जाळीनं वर छत्री करा. आता हे समोर आहे बघ, त्या माणसाने दिलेली आयडिया किती साधी सोपी, किती कमी खर्चामध्ये, आपण जे घराला पडदी वगैरे म्हणतो त्या पद्धतीने केली, त्यांनी ती दिलेली आयडिया आहे, हे अनमोल आहे. कारण मी 20-25 हजार खर्चून मी इतकं सुंदर करू शकलो नसतो समजा आपण, पण त्या माणसाने दिलेली आयडिया कायम लक्षात राहील. आणि अतिशय एक समाधान कोणतं आहे, आपण बापूजींना सावली करू शकलो आणि आज तेच वैभव आपल्याला खूप काही देऊन जात आहे, त्याचा खूप आनंद आहे. त्याच्यामुळे चर्चा करणं, ऐकणं, संवाद ठेवणं गरजेचं वाटतो. असा इथपर्यंत हा बाला साकारला. बालामध्ये महत्वाचे माझे सगळे गावकरी, माझी टीम, हे लेकरांना जे फायदा होणार आहे त्या फायद्याचा विचार केला. आता तुम्ही बघा, ही खिडकी, हा दरवाजा, इमारत राहीपर्यंत राहणार आहे, आपल्याला काही वेगळं काम करायला लागणार आहे का? आपल्याला आपल्याला झटावं जर लागलं तर आता 2-4-5-6 महिने झटावं लागणार आहे. आणि टीमच्या पुढं काही नाही, माझं मत आहे. आपण जर 10 लोक जर केलं, माझ्या ऑफिसमध्ये आता आपण आला होता, शिक्षक कवी साधारण नाही होता, निर्माण और प्रलय उसकी गोद में पलते करू शकतो. आपली टीम आपण सगळं जर झालं तर असे अनेक उपक्रम सहजरित्या आपण करू शकतो, आपल्या लेकरांना ते देऊ शकतो. आणि बाला मला का भावला आहे तर हे आत्ता एकदा केलं तर काम 10-15 वर्षाला काही होत नाही. खिडकी बदलत नाही, दरवाजा बदलत नाही, थोडाफार रंग कमी होतं, शो आणण्यासाठी रंग होतो, आपण सहजरित्या करू शकतो. आणि ते झालं. आणि आंबाळा गावचं एक रेकॉर्ड आहे की जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसहभाग आंबाळ्याचा. आणि हे आपल्या निलाख्यासाठी सगळ्यात महत्वाचे अभिमानाची गोष्ट आहे, कारण देणारे आहेत. 40-40 हजार रुपये दिलेत म्हणलं, 90,000 रुपये दिलेत म्हणलं, आणि बहुतांश वस्तू ह्या 10,000च्या पुढच्याच आहेत, इतकं दिलं. म्हणजे कोण देते कोणाला देते आणि काय बरं देते, ज्यांनी शाळेत इकडे आले, फक्त माझं गाव आणि मी शिकलेली शाळा, एवढीच त्यांची जी मधली भावना होती, त्या भावनेने इतकं खूप काही सहकार्य केलंय. आणि त्यांच्या बळामुळं, त्यांच्या ताकदीमुळं आणि आमची सगळी टीम आहे, आम्ही ही इथपर्यंत बाला साकारू शकलो. त्या फोटो व्हायरल झाल्यावर खूप प्रसिद्धी मिळाली, खूप प्रसिद्धी, प्रसिद्धीचा परमोच्च परमोच्च जे काही म्हणतात ते. जेव्हा हे सगळं झालं आणि सगळ्यात माझ्या मतानं
हलकरे सरांनी मला फोन केला एका दिवशी की शिवसाहेबांचं स्टेटस बघितलं असतं आंबेडकर नाही सर बघा काय भाग्यवान होते. मी म्हणले तांबाळ्याची शाळा शिवसरांच्या स्टेटसवर आहे म्हणजे बस साहेबांनी मग तिथं सगळे हे तिथं बसलेले होते. असं खरंच भारी वाटलं साहेब स्टेटस ठेवतात तांबाळ्याचं म्हणजे एका बॉर्डरच्या शाळेचं जे गाव गाव म्हणजे इकडे जायचं म्हणलं तर शिक्षा असे वाटते ते स्टेटस एक IAS अधिकारी ठेवू शकतो हे कशाचं फळ आहे. ते माझं एकट्याचं फळ नाही माझ्या सहकार्याचं सगळ्या टीमचं आणि हे एवढं कोण दिलं तर त्या सर्वांना. त्याच्यानंतर जे लोक यायला सुरू झाले उस्मानाबाद जिल्ह्यातले आजपर्यंत 700 पेक्षा अधिक लोकांनी इथं भेटी दिल्या. कौतुक होतंय एवढं भारी वाटतंय म्हणजे दुःख विसरतात केलेले कष्ट विसरतात सगळंच होते म्हणजे ते लक्षातच येत नाहीत कष्ट वगैरे आणि हे करत राहणं आता ह्याच्या पुढची महत्वाची हे लेकरांना दाखवणं गरजेचं. आपण सगळं करून ठेवलंय आणून ठेवलंय सगळंच झालंय ह्याचा उपयोग लेकरासाठी फक्त महिना 2 महिने 6 महिने जर इथं आपण वेळ घातला तर आपल्याला वर्गावर जाण्याची गरज नाही असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण ती लेकरं सगळं करतील आणि मोठे लेकरं बारक्याला ऑटोमॅटिक शिकवतील. ठिकाणी मला प्रश्न विचारण्याची संधी दिली माझं मनोगत आपण ऐकून घेतलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून.